नमस्कार मित्रांनो, कर्माचा सिद्धांत। श्री कृष्ण परमात्म्याच्या भाषेमध्ये आणि आज त्याचं अप्लिकेशन काय झालं की महाभारत युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्णांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही पितामह भीष्माचार्याचा काही दोष नसताना, द्रोणाचार्याचा काही दोष नसताना त्यांना अनितीने का मारलं? तेव्हा श्रीकृष्ण महात्मा म्हणाले की जेव्हा दुर्योधनाच्या दरबारात द्रौपदीचं वस्त्रहरण होऊन आलं होतं तेव्हा हे दोघेही हजर होते। यांनी मनावर घेतलं असतं तर द्रौपदी हरण थांबलं असतं, पण यांनी काहीच केलं नाही। नुसतं उघड्या डोळ्याने पाहता आले म्हणून त्यांची ही अनिती यावेळेस फळास आली। म्हणजे कसं, जसं जसं कर्म याचं तसं तसं फळ देतोय ईश्वर। आज तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। जो विविध कायदा 2003 आणि त्याच्या अंतर्गत जे सीए रेग्युलेशन बनवले 2010 आणि 2011 याचं पूर्ण वस्त्रहरण होऊन राहिलं, पूर्ण वस्त्रहरण होऊन राहिलं, पण त्याच्याकडे ना पॉलिटिकल पब्लिक, ना टेक्निकल पब्लिक, इन्साइड द डिपार्टमेंट, आउटसाइड द डिपार्टमेंट अँड इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शन कोणी पाहत नाही। आणि या कायद्याचं रेग्युलेशनचं पूर्ण वस्त्रहरण चालू आहे। परिणाम भरपूर कोणताही दोष नसलेले मानवी जीव आणि प्राणी वीज अपघाताने मरत आहेत। आता यावरूनच जेव्हा हे वस्त्रहरण उघड्या डोळ्याने पाहून राहिले यांचं जे हे आपल्या कर्तव्यास मुकून राहिले कसं, हे वस्त्रहरण थांबवणं हे या मंडळीचं काम आहे, पण ते नाही करून राहिले। मग जसे जसे ज्याचे कर्म तसं तसं फळ देतो ईश्वर, हे श्रीकृष्ण महात्म्याच्या भाषेत बरोबर आहे की चूक आहे हेच आपण सांगा। मला सांगा की हे कायद्याचं वस्त्रहरण, रेग्युलेशनचं वस्त्रहरण नक्कीच पॉलिटिकल पब्लिक मिनियर्स इन डिपार्टमेंट, आउटसाईड डिपार्टमेंट अँड इलेक्ट्रिक इन्स्पेक्शन हे वस्त्रहरण थांबवू शकतात जर त्यांनी मनावर घेतलं तर। नाही तर मला वाटतं जे काही श्रीकृष्णानं सांगितलं जसे जसे कर्म ज्याचे तसं तसं फळ घेतो रे ईश्वर, हे योग्य वेळी व्हायला उशीर लागेल की नाही याचा आपणच ठरवा आणि मला सांगा। थँक्यू।